हॅलो, नमस्कार. मी माधुरी महाजन. तुमचं माझं चॅनल कुक विथ माधुरीमध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एकदम छान अशी मंचुरियनची रेसिपी. तर मंचुरियन कसे घरी तयार करायचे त्याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. इथं मी 1 ते 1.5 किलो पत्ताकोबी घेतली आहे, बंद गोबी ज्याला म्हणतात, आणि ह्या किसनीने मी याला किसून घेतली आहे. तुम्ही बघू शकता मी कशी थोडी बारीक अशी चिरून घेतली आहे तिला त्या किसनीने. त्यानंतर ह्या कोबीमध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्याने काय होणार, ही कोबीमधलं जे पाणी असतं ना ते पाणी निघून जाईल. तर त्यात मी आता थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते मी एकत्र करून मिक्स करून घेते. हे बघा, हे मी व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेतलं आहे. आता त्यानंतर ही कोबी मी अशीच 10 ते 15 मिनटं अशीच ठेवणार आहे. तिला लगेच थोड्या वेळाने 10-15 मिनटानंतर ह्या कोबीला पाणी सुटेल. हे बघा, इथं ह्या कोबीला ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकतात, बघा कोबीने सगळं पाणी सोडलं आहे. आता हे पाणी आपण काय करणार, दोघी हाताने व्यवस्थित त्याला कोबीला दाबून असं त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार. असं करून आपण सगळ्या कोबीचं असं पाणी काढून घेणार आहेत. तुम्ही बघू शकतात या प्रकारे आपण ह्या कोबीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघा, ह्या कोबीमधलं मी सगळं पाणी काढून झालं आहे. आता आपण ही कोबी काय करणार आहे, एका भांड्यात घेणार आहे सगळं. आणि ती कोबी मी आता एका भांड्यात घेत आहे. तर इथं मी एका भांड्यात कोबी घेतली आहे. आता मी त्याच्यात 10 ते 12 चमचे मैदा टाकत आहे. मैदा टाकल्यानंतर इथं जवळजवळ मी 6 ते 7 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे. कॉर्नफ्लॉवर पावडर मैद्याच्या निम्मे घ्यायची आहे, म्हणजे जेवढा आपण मैदा घेतला आहे त्याच्या निम्मे कॉर्नफ्लॉवर पावडर घ्यायची आहे. त्यानंतर याच्यात मी 1/2 चमचा मिरी पावडर टाकत आहे. मिरी पावडर 1/2 चमचा घेतला आहे. त्यानंतर हा माझ्याकडे ना हा चिकन फ्राय मसाला आहे. चिकन फ्राय मसाला हा आपल्याला कुठल्याही जवळच्या शॉपवर मिळून जाईल. तर मी ते पूर्ण 1 पॅकेट टाकत आहे. चिकन फ्राय मसाला हा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. याच्या जागेवर 1/2 ते 1 चमचा फूड कलर टाका. फूड कलर लिक्विडमध्ये असेल तर 1/2 ते 1 चमचा टाका, नाहीतर पावडर असेल तर ते फूड कलर तुम्ही जवळजवळ 2 ते 3 पिंच फूड कलर टाकून द्या पावडर असेल तर. आणि त्यानंतर मी यात थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे, आपण पहिलेही कोबीमध्ये मिक्स मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे आता थोडं व्यवस्थित सांभाळून मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हे सगळं मी मसाले जे पण टाकले होते मीठ वगैरे ते सगळं मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकतात मी हे मिक्स करताना त्या मंचुरियनच्या याला कलर येतो आहे. मंचुरियनचं पीठ तयार करताना कुठल्याही प्रकारचं पाणीचा वापर करायचा नाही आहे. ते कोबीच्या पाण्यातच आपलं पीठ तयार होतं. तुम्ही बघू शकतात इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर इथे आता आपलं मंचुरियनचं पीठ रेडी आहे. तर आपण या पिठाचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहेत. गोळे तयार करण्यासाठी पहिले मी हाताला दोघी हाताला तेल लावून घेतलं आहे थोडं. त्याच्यानंतर मी हे मंचुरियनचे
छोटे छोटे गोल गोळे तयार करून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात असे हे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे सगळ्या पिठाचे। तर इथं मी आता तेल तापत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर हे आपले मंचुरियनचे गोळे तयार आहे। इथं आता तेल तापलं आहे, आता हे मंचुरियनचे गोळे मी तेलात फ्राय करून घेणार आहे। तेलात मंचुरियनचे गोळे तेलात टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। तर आता इथे मी सगळे हे गोळे तेलात टाकून घेत आहे। मंचुरियनचे गोळे तेलात टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। मंचुरियन केव्हाही मंचुरियन फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मीडियमवरच कर ठेवायची आहे, कारण गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आणि मंचुरियन जर तळले तर हे मंचुरियन वरतून जळतात आणि मध्ये कच्चे राहतात। त्याच्यामुळे केव्हाही मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही बघू शकतात इथं आपले हे मंचुरियन फ्राय करून झालेले आहेत। बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या मंचुरियनला। आता हे मंचुरियन इथं आपले फ्राय करून झाले आहेत, तर आपण आता याला तेलातून एका प्लेटमध्ये काढून घेऊया। त्याचप्रकारे हे जे बाकीचे मंचुरियनचे बॉल्स उरलेले होते ते पण मी आता तेलात फ्राय करून घेत आहे। तुम्ही बघू शकतात आपले सगळे बॉल्स हे मंचुरियनचे सगळे बॉल्स हे तेलात तळून झाले आहेत, तर आपण आता याला व्यवस्थितपणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर बघा इथं आपले मंचुरियनचे बॉल्स रेडी आहे, तुम्ही बघू शकतात किती छान झाले आहेत। त्यानंतर बघा मी तुम्हाला एक बॉल मंचुरियनचा बॉल हा तोडून दाखवत आहे, खूप छान झालेला आहे आणि टेस्टला पण खूप छान झालेला होता। आता इथं मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे, त्यात मी थोडंसं पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर त्याला मी व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे। कॉर्नफ्लॉवर पावडर आणि पाणी मिक्स करताना लक्षात ठेवायचं की त्यात गाठ नको पडायला, म्हणून मी त्याला व्यवस्थितपणे चमच्याने असं पाणी आणि कॉर्नफ्लॉवर पावडर हे मिक्स करून घेत आहे। तर इथे आपलं हे कॉर्नफ्लॉवर आणि पाणीचं मिश्रण तयार आहे। इथं गॅसवर मी कढई ठेवली आहे, कढईत मी एक मोठा चमचा, जवळजवळ 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल घातल्यानंतर तेल तापत आल्यावर त्यात मी थोडंसं लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे तो टाकत आहे। त्यानंतर इथे मी अद्रक घेतला आहे, हवं तर तुम्हाला अद्रकचे तुम्ही बारीक तुकडे करू शकतात, पण मी अद्रकला किसून घेतला आहे। आता ते व्यवस्थित तेलात मिक्स करून थोडंसं होऊ द्यायचं आहे, तेलात कांदा होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण त्याच्यात कांदा घालूया। त्यानंतर इथे मी कांदा थोडा बारीक करून घेतला आहे, शिमला मिरची पण थोडा बारीक करून घेतली आहे। तर लसूण आणि अद्रक थोडंसं तेलात फ्राय केल्यानंतर त्याच्यात मी कांदा आणि शिमला मिरची घातली आहे। आता हे शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचा आहे। शिमला मिरची आणि कांद्याचे तुकडे हवे तर तुम्ही मोठे ठेवू शकतात, मी बारीक केला आहे। तुम्ही बघू शकतात इथे शिमला मिरची आणि कांदा हे तेलात फ्राय झाले आहेत। त्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे रेड चिली सॉस टाकत आहे। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस टाकला आहे।
त्यानंतर एक चमचा व्हिनेगर टाकला आहे। आता हे सगळे सॉसेस मी मिक्स करून घेणार आहे। बघा सॉसेस होत आले आहेत, तब तुम्ही बघू शकता कसा कलर आलेला आहे। त्यानंतर मी त्याच्यात अर्धा चमचा मिरी पावडर टाकली आहे, याला व्यवस्थित आता परतून घेऊया। त्यानंतर याच्यात जसे कांदे शिमला मिरची सगळे सॉसेस आपले होण्यात आले असेल तेव्हा मी थोडंसं याच्यात टोमॅटो सॉस टाकला आहे। टोमॅटो सॉस मी जवळजवळ 4 ते 5 चमचे टाकला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस हे कमी टाकू शकतात। त्यानंतर हे सॉसेस आपले इथं होत आले आहेत, त्याच्यात मी आपण जे हे कॉर्नफ्लॉवर आणि पाणीचं जे मिश्रण बनवलं होतं ना ते मी आता त्यात टाकत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपली ग्रेव्ही ही एकदम थिक झाली आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर जसं थिक होत येईल तसं जवळजवळ मी इथं एक मोठा एक ते दीड कप पाणी घातलं आहे, एकच कप घातला आहे मी, हवं तर तुम्ही 1.5 कप घालू शकता। कारण हे आपण यात जितकं पाणी घालणार ना तितकं ते थिक होईल, म्हणजे कॉर्नफ्लॉवर आपण जे ते कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं मिश्रण घातलं होतं ना त्याच्याने आपली ग्रेव्ही ही थिक होत जाते। इथे आपली ही ग्रेव्ही तयार झाली आहे, तर आपण आता एक उकळी येईपर्यंत याला असंच हलवत राहायचं आहे। नंतर तुम्ही बघू शकतात आपल्या ग्रेव्हीला इथं उकळी फुटली आहे। त्यानंतर आपण जे हे मंचुरियनचे बॉल्स रेडी केले होते ते बॉल्स आपण आता याच्यात टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे मंचुरियन तयार होण्यात आलेलं आहे। आता आपण याला थोडी उकळी येईपर्यंत आपण हे मंचुरियन मंद आचेवर होऊ देणार आहे थोड्या वेळपर्यंत, जवळजवळ 2 ते 3 मिनटं। तुम्ही बघू शकतात आपल्या मंचुरियनला उकळी आलेली आहे। बघा ती छान मंचुरियन तयार झालेलं आहे आपलं। तर हे मंचुरियन आपलं इथं आता रेडी झालं आहे, तर आपण आता ह्या टायमाला इथे गॅसची फ्लेम ही बंद करूया। तर तुम्ही बघू शकतात किती छान आपलं मंचुरियन हे बनून रेडी आहे। तर तुम्ही हे आता गरम गरम सर्व करू शकता। तुम्हाला जर का ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू, धन्यवाद। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।